नमस्कार. आता तुमचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झालं म्हटलं की आपल्याला सगळ्यांना हायसं वाटतं, एकदम रिलॅक्स होतो आपण, आणि हे स्वाभाविकपण आहे आणि चांगलं पण आहे. पण त्याच्यानंतर आपण काळजी पण घ्यायची आहे ऑपरेशननंतरची, ही पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कसं होतं, हे जे डॉक्टरांनी प्रयत्न केलेले आहे, ऑपरेशन केलेलं आहे, आपल्याला फक्त डॉक्टरच दिसतात, पण तसं नाही आहे. स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांपासून पॅरामेडिकल सगळ्यांनी जी मेहनत घेतली, त्याच्यामुळे हे ऑपरेशन सगळ्यात चांगल्या रीतीने होऊ शकलं आहे. आणि आता त्याचा रिझल्ट जर आपल्याला चांगला पाहिजे, तर निश्चितच ऑपरेशननंतरची काळजी घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. आता असं त्याचा काही खूप स्ट्रेस घ्यायचा, तणाव घ्यायचा आहे असं नाही आहे, पण ते विसरू पण नाही, कारण विसरलं तर आपल्याला त्रास होतो. आपल्याला जसा रिझल्ट पाहिजे तसा मिळत नाही. आणि हे विसरतो का ते पण मी सांगतो. आपण खूप रिलॅक्स होतो, भेटणारे खूप लोक येतात, आणि मग त्याच्यात ते ड्रॉप्स टाकणं विसरण्यात येतं, कारण ड्रॉप्स साधारण एक एक तासांनी किंवा दोन दोन तासांनी असतात. पण हे तसं व्हायला नको, म्हणून माझे सहकारी जे तुम्हाला समजावून सांगतील ते समजून घ्या, आणि त्याचं प्रात्यक्षिक पण दाखवतील की ड्रॉप कसे टाकायचे, स्वच्छता कशी करायची, ते पण पाहून घ्या. आणि त्याच्यात जे स्वच्छता मी सांगितलं, सगळ्याच हॉस्पिटलमध्ये स्वच्छता किंवा डोळ्याच्या ऑपरेशननंतर डोळ्याची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. पण पुष्कांना कसं वाटतं, स्वच्छता म्हणजे लगेच आपण पदराच्याने डोळा पुसला पदराने, किंवा धोत्र्याच्या सोगाने डोळा पुसला, तर तसं नाही, ते उकळलेल्या कापसाने पुसायचं आहे. तर ते कसं करायचं ते समजावून सांगण्यात येतील, दाखवण्यात येईल, त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल. हे जे समजावून सांगणार आहे ते म्हणतील ड्रेसिंग केलं का, म्हणजे ड्रेसिंग म्हणजे ते स्वच्छता. आणि आपल्याला असं वाटतं ड्रेसिंग म्हटल्याबरोबर की ते डॉक्टरांनी करायला पाहिजे किंवा नर्स तरी लावून घेऊ का मी, तसं नाही. जो पेशंट आहे त्यांनी स्वतः, जो रुग्ण आहे त्यांनी स्वतःचं ड्रेसिंग स्वतःच करायचं आहे. शक्यतोवर सर्व ड्रॉप्स पण स्वतःच टाकायचे आहे. आणि खूप वेळा असं होतं की काही रुग्ण म्हणतात किंवा पेशंट म्हणतात माझ्या मुलाला समजावून सांगा म्हणजे झालं, आणि ते काही जात नाही समजून घ्यायला. तसं नका करू, कारण पेशंट किंवा रुग्ण यांनी जर समजावून घेतलं तर मुलगा बाहेरही गेला किंवा मुलगी बाहेरही गेली तरीसुद्धा आपण आपली काळजी घेऊ शकतो. आता इथे जे सांगण्यात येईल किंवा दाखवण्यात येईल ते ॲक्च्युली असं आहे की सर्वसाधारण काळजी काय घ्यायची त्याच्याबद्दलची माहिती देण्यात येईल. पण वैयक्तिकरित्या प्रत्येकाचा वेगळेपणा असतो. जसं कोणाला डायबिटीस आहे तर त्याचा वेगळेपणा काय राहील ते त्याला समजावून सांगण्यात येईल. ज्याला ब्लड प्रेशर आहे त्याचा वेगळेपणा काय राहील ते त्यांना समजावून सांगण्यात येईल. तर थोडक्यात आपण जर आपल्या डोळ्याची काळजी ऑपरेशननंतरची जर घेतली तर डोळ्याचं ऑपरेशन यशस्वी नक्की होईल असं मला वाटतं. आणि तुम्ही ती घ्यालच, कारण तुम्हाला पण आपलं एवढी मेहनत घेतली, तुमच्या नातेवाईकांनी मेहनत घेतली, वेळ दिला, पैसा खर्च केलेला आहे, तर प्रत्येकाला त्याच्यातून चांगला रिझल्ट पाहिजे आणि तशी अपेक्षा असते. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही ती काळजी निश्चित घ्याल. माझे सहकारी तुम्हाला इतर बाबीबद्दल आत्ताच सांगतील. नमस्कार. महात्मे नेत्र रुग्णालयात आज आपल्या डोळ्यावर शस्त्रक्रियेत मोतीबिंदू काढून त्या जागी नव्या लेन्सचे प्रत्यारोपण केले गेले. म्हणूनच आज आपणास जी नवी दृष्टी प्राप्त झाली आहे त्याबद्दल आपलं मनःपूर्वक अभिनंदन. डोळ्याचं ऑपरेशन म्हटलं तर किती नाजूक बाब असते तुम्ही तर बघितलं पण असेल. अतिशय दक्षतेनं, काळजीपूर्वक, जबाबदारीने मायक्रोस्कोप खाली बघून ऑपरेशन करताना आमचे नेत्रतज्ञ आणि सहकारी त्यांचं सगळं कौशल्यपणाला लावत असतात. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना आलेलं यश टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हालाही काही काळजी घेणं आवश्यक आहे. त्याबद्दल आता सांगणार आहोत. लक्षपूर्वक ऐका हं. काही अडचण असेल तर नंतर विचारू शकता. ऑपरेशन नंतर घ्यायची काळजी सूचना बऱ्याच असल्या तरी दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, आणि काहीही झालं तरी या दोन गोष्टी करायलाच हव्यात. एक म्हणजे डोळ्यात डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे वेळच्या वेळी ड्रॉप्स टाकणे, आणि दुसरं म्हणजे दिवसातून दोन वेळा ऑपरेशन झालेला डोळा स्वच्छ राहावा म्हणून ड्रेसिंग करणे. बघा, तुम्हाला एक फाईल दिलेली आहे, त्यात सुरुवातीलाच एक ट्रीटमेंट चार्ट दिला आहे.
या चार्ट मध्ये वरच्या रकान्यात डाव्या बाजूला डोळ्यात टाकायचे औषध म्हणजे ड्रॉप्सचे नाव लिहिलेले असेल आणि त्यापुढे ते औषध टाकण्याची वेळ दिली असेल 7, 8, 9 याप्रमाणे. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर जवळपास सर्वांनाच दोन तऱ्हेचे ड्रॉप्स डोळ्यात टाकावे लागतात. एक ड्रॉप असतो तो ऑपरेशन झालेल्या डोळ्यात जंतू संसर्ग होऊ नये म्हणून टाकावा लागतो आणि हे औषध बरेच वेळा डोळ्यात टाकावे लागते. सुरुवातीला पहिले 2 दिवस दर 1 तासाने म्हणजे झोपेचे 8 तास सोडले तर जवळपास 16 वेळा टाकावे लागेल. नंतर याची मात्रा कमी केल्या जाते म्हणजे 3र्या दिवसापासून दर 2 तासाने याप्रमाणे 21 दिवस व नंतर दर 3 तासाने याप्रमाणे 21 दिवस असे असते. तेव्हा डोळ्यात औषध टाकण्याचं प्रमाण व्यवस्थित समजावून घ्या. डोळ्यात टाकायचं दुसरं औषध म्हणजे पिवळ्या रंगाचा डबा असलेलं होमाइड. हे मात्र फक्त 2 वेळा म्हणजे सकाळी 8 व रात्री 8 वाजता याप्रमाणे फक्त 10 दिवसच टाकायचं आहे. डोळ्यात औषध टाकण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर खालची पापणी अलगद खाली ओढून ड्रॉपरचा डोळ्याच्या आत स्पर्श होणार नाही याची काळजी घेत डोळ्यात ड्रॉप्स टाकायचे. आता पुन्हा ट्रीटमेंट चार्ट कडे येऊ. या चार्टच्या खालच्या रकान्यात पोटात घ्यायची औषधं लिहून दिली आहेत. ऑपरेशन नंतर डोळ्याचे ड्रॉप्स जवळपास 3 महिन्यांपर्यंत टाकावे लागतात. मात्र पोटात घ्यायची औषधं 3 ते 4 दिवसच घ्यावी लागतात. ही औषधं किती वेळा घ्यायची आहेत ते समजावून घ्या. शक्यतोवर रिकाम्या पोटी औषध घेऊ नका, काहीतरी खाल्ल्यानंतरच घ्या. डोळ्यात टाकायच्या ड्रॉप्स बाबत आणखी कटाक्षानं सांगायचं तर हे ड्रॉप्स सतत आपल्या सोबत ठेवायचे आहेत. तुम्ही कुठेही बाहेर गेलात किंवा इथे दवाखान्यात फेर तपासणीसाठी आलात तरीही हे ड्रॉप्स सोबत आणायचेच आहेत, कारण डोळ्यात औषध टाकण्याची वेळ चुकता कामा नये. स्वतःच्या हातानं देखील आपण आपल्या डोळ्यात सहज औषध टाकू शकतो, ते शिकून घेता येईल. ऑपरेशनसाठी नेत्रतज्ज्ञांनी घेतलेले परिश्रम, तुम्ही केलेला खर्च, तुमच्या आप्तांनी दिलेला वेळ या सगळ्यांचंच सार्थक व्हावं असं वाटत असेल तर अतिशय भक्तिभावानं डोळ्यात वेळच्या वेळी औषध घाला. त्याबाबत हयगय झाली तर त्याची मोठी किंमत द्यावी लागू शकते. आता ड्रेसिंग कसं करायचं ते बघूया. सर्वप्रथम बघूया ड्रेसिंगची तयारी कशी करायची. एका स्वच्छ पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं. त्यात 5 ते 6 कापसाचे बोळे आणि 1 लांब दांडीचा चमचा टाकायचा. पाणी 5 मिनिटं उकळत ठेवायचं आहे. त्यानंतर थंड अथवा कोमट झाल्यावर वापरता येईल. हे साहित्य सकाळी व संध्याकाळी असे 1 दिवस वापरता येईल. दुसऱ्या दिवशी नव्यानं हे साहित्य तयार करायचं. ड्रेसिंग करणाऱ्या व्यक्तीनं हात साबणाने कोपऱ्यापर्यंत स्वच्छ धुवायचे आहेत. या हातांना नॅपकिन न पुसायचं नाहीये. कोपऱ्यावरून पाणी खाली ओघळून जाण्यासाठी हाताचे पंजे वर करावेत. पातेल्यातल्या चमच्यानं 1 बोळा काढायचा, तो अलगद पिळून घ्यायचा आणि आता या बोळ्यानं आधी वरची पापणी नंतर खालची पापणी याप्रमाणे डोळा पुसून स्वच्छ करायचा. हे पाणी उकळलेलं आणि निरजंतुक असल्यामुळे डोळ्यात गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या बोळ्यावर बेटाडीन लोशन घेऊन त्यानं परत वरची आणि खालची पापणी स्वच्छ करायची. डोळा स्वच्छ केल्यानंतर ड्रॉप्स टाकून घ्यायचे आणि चष्मा लावून घ्यायचा. सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसातून 2 वेळा हे ड्रेसिंग 1 महिनाभर करायचे आहे. दिवसभरात कधीही डोळा पुसावासा वाटला तर याच उकळलेल्या बोळ्यानं पुसायचा.
आता इतर काही आवश्यक माहिती घेऊया. ऑपरेशन नंतर लगेचच आपण ऑपरेशन झालेल्या डोळ्यानं बघू शकता, वाचू शकता, तुमची दैनंदिन कामही करू शकता. तुम्हाला ऑपरेशन नंतर सुरक्षेच्या दृष्टीनं एक चष्मा दिला आहे, तो दोन्ही बाजूंनी बंद आहे, त्यामुळं डोळ्यात धूळ कचरा इत्यादी जात नाही, म्हणून दिवसभर सतत तो चष्मा लावून ठेवणं फायदेशीर आहे. ज्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे त्या कडावर झोपणं टाळायचं आहे. साधारण एक आठवडा ही काळजी घ्यायची आहे, मात्र दुसऱ्या कडेवर आपण झोपू शकता. फेर तपासणीला यायला काही कारणानं विलंब झाला तरी ड्रॉप्स टाकणं सुरूच ठेवायचं आहे, त्यात आपल्या मनानं काही बदल करायचा नाही. प्रवासातही ड्रॉप्स सोबतच ठेवायचे आहेत. झटके लागतील अशा वाहनातून प्रवास करणं शक्यतोवर टाळायचं आहे. ऑपरेशन नंतर सगळ्यांचा एक आवडता प्रश्न असतो की काही पथ्य आहे का, भात खाल्ला तर चालेल का, वांगी टोमॅटो खाता येतील का, शेंगदाणे चालतील का, वगैरे वगैरे. तुम्हाला ऐकून आनंद होईल की ऑपरेशन झाल्या कारणाने तुम्हाला पथ्य असे काहीच नाही, तुम्हाला सगळे पदार्थ खाता येतील, अगदी नॉर्मल डाएट घेता येईल. सुपारी सारख्या खूप कडक वस्तू चावताना डोळ्यावर किंचित ताण येऊ शकतो, तेव्हा अशा वस्तू टाळल्या तर बरे. मात्र इतर काही आजारांसाठी जसे की डायबिटीज आहाराची पथ्य असतील तर ती पाळावीत, तसेच या आजारांसाठी औषधं सुरू असतील तर तीही आधीप्रमाणेच घ्यावीत. महिलांकरिता एक छोटीशी सूचना अशी की कपाळावर कुंकू अथवा हळद पावडर स्वरूपात न लावता टिकलीचा वापर करावा. जोराने खाकरणे, खोकणे, शिंकणे शक्यतोवर टाळायच्या. पहिल्या एक आठवडा मानेखाली अंघोळ करू शकतो. डोळ्यावरून अंघोळ करणं एक आठवडा टाळायचं आहे, त्यानंतर मात्र अंघोळीबाबत काहीही बंधन नाही. जड वजन उचलणे, प्रखर व्यायाम करणे, लहान मूल उचलून घेणे एक आठवडा टाळायचे आहे. ऑपरेशन नंतर डोळ्यातून पाणी गळलं की आपल्या जवळ असेल त्या रुमालानं, कापडानं, पदरानं पुसण्याचा मोह आपल्याला आवरणं कठीण जातं, मात्र हे धोकादायक ठरू शकतं. डोळ्यातून पाणी गळलं तरी ते गालापर्यंत ओघळू द्यायचं आणि मगच पुसायचं. उकळलेल्या कापसाच्या बोळ्यानंच डोळा पुसायचा. ऑपरेशन झालेला डोळा चोळणं, खाजवणं टाळायचं आहे. लहान मुलांना कडेवर घेणं टाळायचं, कारण लहान मुलांशी खेळताना चुकून ऑपरेशनच्या डोळ्याला इजा होण्याची संभावना असते. डोळ्याला काही त्रास असेल, जसे ऑपरेशन झालेला डोळा खूप दुखत असेल, खूप लाल झाला असेल, किंवा डोळ्याची नजर एकाकी कमी झाली असेल, तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. त्रास नसेल तर फेर तपासणीला सांगितलेल्या दिवशीच यायचं. दृष्टी असेल तर सृष्टी. आपण महात्मे रुग्णालयाला सेवेची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.